वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय सित्रेसर। सित्रेसरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी HSC 12th फिजिक्स चैप्टर 16 सेमीकंडक्टर डिवाइसेस पार्ट 5। नेक्स्ट वन इज ट्रांजिस्टर एज एन एम्प्लीफायर। आता अपन ट्रांजिस्टर हा एम्प्लीफायर म्हणून वापरायचा आहे। तर एम्प्लीफायर जे आहे, द एम्प्लीफायर इज अ डिवाइस विच इज यूज्ड फॉर इन्क्रीजिंग द एम्प्लिट्यूड ऑफ अल्टरनेटिंग सिग्नल दैट इज वोल्टेज और करंट और पॉवर। तर अल्टरनेटिंग करंटची वोल्टेजची किंवा करंटची जे आहे ह्याची एम्प्लिट्यूड जी आहे ही एम्प्लिट्यूड सिग्नल इन्क्रीज करण्यासाठी जे काही आपण डिवाइस वापरतो त्याला आपण ट्रांजिस्टर एज अ एम्प्लीफायर म्हणतो। नाउ सर्किट कनेक्शन, नाउ कन्सिडर दिस सर्किट कनेक्शन। दिस इज सर्किट कनेक्शन ऑफ दिस ट्रांजिस्टर एज एन एम्प्लीफायर। हियर अ स्मॉल साइनोसाइडल इनपुट सिग्नल इज सुपर इम्पोज्ड ऑन अ DC बायस। तर हा इनपुट सिग्नल जे आहे ह्या DC बायसिंग सर्किट आहेत, DC बायसिंग बॅटरीज आहेत, म्हणजे आपण ऑलरेडी पाहिलेला आहे। हा कॉमन इमिटर ट्रांजिस्टर आहे, CE एम्प्लीफायर आहे। तर हा CE एम्प्लीफायरमध्ये याचं गुड वर्किंग वाईज असेल तर इमिटर बेस हे फॉरवर्ड बायस पाहिजे, कलेक्टर बेस हे रिव्हर्स बायस पाहिजे। मग ह्याच्यामध्ये हा NPN आहे, मग हे P आहे, P हे पॉझिटिवला जोडलेलं आहे, N आहे, N हे निगेटिवला जोडलेलं आहे, हे बेस इमिटर हे फॉरवर्ड बायस आहे, कलेक्टर बेस जे आहे हा कलेक्टर हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिवला जोडलेला आहे, त्यामुळे रिव्हर्स बायस आहे। इमिटर बेस हा फॉरवर्ड बायस आहे, कलेक्टर बेस हे रिव्हर्स बायस आहे, त्यामुळे ट्रान्झिस्टर हा गुड वर्किंग कंडिशनमध्ये असतो। याच्यामध्ये द बेस करंट IB अँड द कलेक्टर करंट IC विल हॅव दीज सायनोसायडल व्हेरिएशन सुपर इम्पोज्ड ऑन देम। तर हे बायसिंग बॅटरीनंतर हा सिग्नलच्या इनपुटला फीड केलेला आहे, या सिग्नलचं लार्ज व्हेरिएशनमुळं बेस करंट IB आणखीन कलेक्टर करंट IC जे हे सायनोसायडल ह्याचं पण व्हेरिएशन होतं। दिस कॉज द आउटपुट व्होल्टेज VO ऑल्सो टू चेंज सायनोसायडल। इनपुट व्होल्टेज जे आहे, इनपुट व्होल्टेज सायनोसायडल चेंज झाल्यामुळं आउटपुटचं व्होल्टेज पण सायनोसायडली चेंज होतं, साईन वेवसारखं चेंज होतं। अ कपॅसिटर इज कनेक्टेड इन द आउटपुट सर्किट टू ब्लॉक द DC कॉम्पोनंट। आता हे जे कपॅसिटर जोडलेलं आहे हा DC कॉम्पोनंट ब्लॉक करण्यासाठी, ओनली AC फ्लो होण्यासाठी, हा जे हे ते दोन्ही जे कपॅसिटर्स आहेत हे DC ब्लॉक करून AC फ्लो होण्यासाठी हा दोन्ही कपॅसिटरचं फंक्शन आहे। दोन्ही कपॅसिटर DC ब्लॉक करण्यासाठी कनेक्ट केले आहेत। अ लोड रेजिस्टन्स RL इज कनेक्टेड इन द कलेक्टर सर्किट, आउटपुट इज ऑप्टेन्ड अक्रॉस दिस रेजिस्टन्स। तर हे लोड रेजिस्टन्स जे आहे, लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस इथं आपण आउटपुट घेतो आहे। VO हे आउटपुट आहे, VIN हे इनपुट आहे, आपण हा सिग्नल इनपुटला फीड केलेला आहे, हा सिग्नल आपण इथं ॲम्प्लिफाय करायचा आहे। हा ॲम्प्लिफाय करायचा सिग्नल आपण ह्याला फीड केल्यानंतर हा स्मॉल चेंज इन बेस करंट जर असेल, हे हा सिग्नल ह्यामध्ये ह्या बायसिंग बॅटरीमध्ये फीड केलं आहे, त्यामुळे ह्या बेसचं स्मॉल व्होल्टेज जर चेंज झालं तर लार्ज अमाऊंट ऑफ ह्या स्मॉल करंट जर बेसचा चेंज झाला तर लार्ज अमाऊंट ऑफ कलेक्टर करंट चेंज होतो, त्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ व्हेरिएशन जे आहे आपल्याला आउटपुटच्या ठिकाणी मिळतं। म्हणजे स्मॉल सिग्नल आपण इथं फीड केल्यानंतर आउटपुटला आपल्याला लार्ज सिग्नल मिळतो इथं। हे ह्या सर्किट कनेक्शन आहे। नेक्स्ट वन इज वर्किंग ऑफ द एम्प्लीफायर। आता आपण एम्प्लीफायरचं वर्किंग पाहायचं आहे, त्यासाठी पुन्हा ही डायग्राम कन्सिडर करा। ह्याच्यामध्ये लेट अस डिस्कस द वर्किंग ऑफ द एम्प्लीफायर वेन द इनपुट सिग्नल VI इज नॉट अप्लाईड। आपण इथं इनपुट सिग्नल जे VI हा अप्लाय केलेला नाही असं कन्सिडर करून आपण यामध्ये याचं वर्किंग पाहायचं आहे। त्यामध्ये कन्सिडर द आउटपुट लूप वी हॅव फ्रॉम द किर्चॉफ्स लॉ। आता हे जे आउटपुट लूप आहे ही इकडची साईड आहे, ही इनपुट आहे, कारण आपण याला सिग्नल इन दिलेला आहे, आतमध्ये फीड केलेला आहे, ह्याला इनपुट म्हणायचं, सिग्नल प्रोसेसिंगसाठी ह्याला अप्लाय केलं आहे। ही प्रोसेसिंग झाल्यानंतर सिग्नल बाहेरमध्ये येतो, इकडे बाहेर साईडला आलेला आउटपुटला आलेला, ह्याला आउटपुट म्हणायचं, ही साईड आहे, लूप आहे आउटसाईडचं। ह्या आउटपुट साईडला आपण जर ह्याचं क्रिचॉफ्सचा व्होल्टेज लॉ वापरला, तर क्रिचॉफ्सचा व्होल्टेज लॉ वापरल्यानंतर हे आउटपुटचं जे व्होल्टेज आहे, हे व्होल्टेज हे VCE आउटपुटचं व्होल्टेज आहे, हे आउटपुटचं व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर दोन ठिकाणी ड्रॉप होतं। पहिलं होतं हे रेजिस्टन्सच्या अक्रॉस, लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस, आणि हे VCE जे कलेक्टर आणि इमिटर ह्या दोन्हींच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप होतं, म्हणजे कलेक्टर आणि इमिटरच्या मधलं व्होल्टेज आणखीन
ह्या लोड रेजिस्टन्सचं व्होल्टेज हे टोटल व्होल्टेज हे आउटपुटचं व्होल्टेज असतं व्ही सी सी. म्हणून व्ही सी सी जे आहे व्होल्टेज बिटवीन कलेक्टर इमिटर, इथं हा कलेक्टर आणि इमिटर ह्याच्यामधला व्होल्टेज आहे, प्लस ह्या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, दॅट इज करंट फ्लोइंग थ्रू दिस रेजिस्टन्स इंटू रेजिस्टन्स व्हॅल्यू. करंट फ्लोइंग थ्रू रेजिस्टन्स इज आय सी अँड रेजिस्टन्स व्हॅल्यू इज आर एल, म्हणून याच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आय सी आर एल आहे. लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणखीन ह्या व्होल्टेज बिटवीन कलेक्टर इमिटर हे दोन्ही व्होल्टेज आहे, त्यानंतर आउटपुटचं व्होल्टेज आहे व्ही सी सी इतकं येतं अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. नाव सिमिलरली फॉर द इनपुट लूप वी हॅव, आता इकडचं जे इनपुट लूप आहे ह्या साईडचा पण परत किर्चॉफचा लॉ वापरायचा आहे ह्यामध्ये इनपुट लूपसाठी. इथं किर्चॉफचा लॉ वापरल्यानंतर व्ही बी बी जे हे इनपुटचं व्होल्टेज आहे व्ही बी बी हे दोन ठिकाणी ड्रॉप होतं ह्या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस, आणखीन हे बेस इमिटर जे ह्या ट्रान्झिस्टरचं बेस आणि इमिटर, ह्या बेस आणि इमिटरच्या ठिकाणी थोडं व्होल्टेज ड्रॉप होतं, प्लस ह्या बेस रेजिस्टन्सच्या अक्रॉस थोडं व्होल्टेज ड्रॉप होतं. हे दोन्ही व्होल्टेज जे ॲड केले आहेत हे ॲड केल्यानंतर आपल्याला इनपुटला व्होल्टेज आहे व्ही बी बी ह्या ॲप्लाय केलेल्या व्होल्टेज इतके येतं ते. म्हणून व्ही बी जे व्होल्टेज आहे व्होल्टेज बिटवीन बेस इमिटर हे इथं व्ही बी ई आहे, आणखीन ह्या लोड सॉरी बेस रेजिस्टन्स जे आहे ह्या बेस रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ करंट फ्लोइंग थ्रू बेस रेजिस्टन्स इंटू रेजिस्टन्स व्हॅल्यू. नाव करंट फ्लोइंग थ्रू बेस रेजिस्टन्स आय बी, रेजिस्टन्स व्हॅल्यू आर बी, म्हणून आय बी आर बी हे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे. हे दोन्ही व्होल्टेज ॲड केल्यानंतर हे इतकं व्होल्टेज आहे, तर व्ही बी बी हे व्ही बी आहे, हे तर व्ही बी बी म्हणायचं इनपुटच्या व्होल्टेजला, आउटपुटच्या व्होल्टेजला ह्या व्ही सी म्हणायचं व्ही सी सी म्हणायचं. म्हणून हे व्ही बी बी इक्वल टू व्ही बी प्लस आय बी आर बी आहे. नाव वेन सम ए सी सिग्नल इज अप्लाइड व्ही आय इज नॉट झिरो अँड वी कॅन राईट. आता इथं आपण मगाशी आपण हे व्ही इनपुट सिग्नल जे हा अप्लाय केलं नाही असं कन्सिडर करून आपण हे दोन्ही इक्वेशन लिहिले आहेत. आता हे इनपुट सिग्नल आपण अप्लाय केलं असं कन्सिडर केलं, हा अप्लाय केल्यानंतर आता हे व्होल्टेज ह्यामध्ये ॲड होतं. ऑलरेडी आपण हे व्होल्टेज लावलेलं आहे व्ही बी बी आणि इकडे व्ही सी सी, आता ह्यामध्ये हे इनपुटचं व्होल्टेज हे ॲड होईल, त्यामुळं आपण हे जे दोन इक्वेशन जे लिहिल्यामध्ये चेंजेस होईल त्यामध्ये नेक्स्ट आहे व्ही बी प्लस व्ही आय. आता हे व्ही बी जे ह्यामध्ये व्ही आय हे ॲड होतं, दोन्ही व्होल्टेज ॲड होऊन इथं ह्या आपल्याला इनपुटला व्होल्टेज मिळतात, त्यामुळं पुढं जे व्ही बी हे ॲज इट इज आहे व्ही बी आपण अप्लाय केलं. आता ह्या इनपुटचं व्होल्टेज आहे व्ही आय हे व्ही आय असं चेंज होतं आय बी आर बी प्लस डेल्टा आय बी इंटू ब्रॅकेट आर बी प्लस आर आय ब्रॅकेट कम्प्लीट. त्यामुळे इनपुटचं व्होल्टेज आहे हे असं चेंज होऊन इनपुटचं व्होल्टेज आपण इथं सिग्नल कन्सिडर केल्यानंतरच हे किर्चॉफ्स लॉ जे आहे अप्लाय केल्यानंतर असं इक्वेशन होईल. द चेंज इन व्ही बी कॅन बी रिलेटेड टू इनपुट रेजिस्टन्स अँड द चेंज इन बेस करंट. आता व्ही बी मध्ये चेंज होणार आहे, बेस इमिटरचं जे व्होल्टेज आहे हे चेंज ह्या इनपुट रेजिस्टन्सवरती आणखीन बेस करंटवरती डिपेंड असतं. हा इनपुट रेजिस्टन्स आणि बेस करंट हा आय बी आहे याच्यावर डिपेंड आहे. आय बी हा इनपुटचा करंट आहे आणि बेस रेजिस्टन्स ह्यावरती हे इनपुटचं व्ही बी व्होल्टेज आहे हे चेंज डिपेंड असतो. नाव अगेन कन्सिडर दिस डायग्राम अँड हिअर हेन्स इक्वेशन युजिंग इक्वेशन वी कॅन राईट. आता इक्वेशन जे आहे वरती इक्वेशन जे होतं त्यामध्ये व्ही आय जे इनपुट व्होल्टेज हे डेल्टा आय बी आर बी प्लस आर आय हे होतं, यामध्ये आर बी जे हा स्मॉल असल्यामुळं आपण हे आतमध्ये इनसाईड मल्टिप्लाय केल्यानंतर हे जे व्हॅल्यू कमी आहे त्यामुळे ते आपण निग्लेक्ट केलं, तर डेल्टा आय बी इंटू आर आय फक्त आपण कन्सिडर केलं, कारण बिकॉज आर बी इज व्हेरी स्मॉल, बेस रेजिस्टन्स हा व्हेरी स्मॉल असतो. नंतर गेन जे बीटा ए सी आय सी अपॉन आय बी कलेक्टर करंट डिवाइड बाय बेस करंट, हा करंट गेन आहे बीटा ए सी. द चेंज इन द बेस करंट आय बी कॉज चेंज इन द कलेक्टर करंट आय सी, बेस करंटमुळे कलेक्टर करंटमध्ये चेंज होतो. दिस चेंजेस द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द लोड रेजिस्टन्स बिकॉज व्ही सी सी इज कॉन्स्टंट. व्ही सी सी कॉन्स्टंट असतं त्यामुळं लोड रेजिस्टन्स जे आहे लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप हे चेंज होतं लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा. वी नाऊ डिफाईन द व्होल्टेज गेन ए व्ही ऑफ द एम्प्लिफायर आहे. आता व्होल्टेज गेन जे आहे आउटपुट डिवाइड बाय इनपुट हे गेन असतो, आउटपुटचं व्होल्टेज डिवाइड बाय इनपुटचं व्होल्टेज हा गेन आहे व्होल्टेज गेन. आउटपुटचं व्होल्टेज जे आहे डेल्टा व्ही सी असतं, इनपुटचं व्होल्टेज आहे आर आय इंटू डेल्टा आय बी रेजिस्टन्स इंटू करंट. नाव द व्होल्टेज गेन इज हेन्स गिवन बाय, आता व्होल्टेज गेन जे हा आपण ए व्ही जे आपण ह्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर मायनस बीटा ए सी आर एल अपॉन आर आय, तर आपण इथं बीटाची व्हॅल्यू जे आहे हे आपण ह्यावरून पुट केल्यानंतर हे चेंजेसमध्ये ह्या इक्वेशनमध्ये असं चेंज होतील. आणखीन तर निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द इनपुट व्होल्टेज अँड इनपुट व्होल्टेज आर आउट ऑफ फेज, तर हे इनपुट व्होल्टेज जे आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज आहे दोन्ही हे आउट ऑफ फेज असतं, म्हणजे इकडं इनपुटला जर पॉझिटिव्ह सायकल इन गेली तर आउटपुटला ही निगेटिव्ह सायकल येते, आणि इकडं निगेटिव्ह सायकल इन झाल्यानंतर इकडं बाहेर आउटपुटला पॉझिटिव्ह सायकल येते, म्हणून याला आउट ऑफ फेज म्हणतात.
Now we know that there is also a current gain beta AC in the common emitter configuration. आता आपण इथं करंट गेन बीटा एसी पाहायचा आहे. ऑलरेडी आपण व्होल्टेज गेन पाहिलेला आहे. करंट गेन जे आहे वी कॅन देअर फॉर राईट द पॉवर गेन ए पी ॲज टेकिंग मॅग्निट्यूड. आता यामध्ये फक्त आपण मॅग्निट्यूड घेऊन आपण पॉवर गेन पाहायचा आहे. ऑलरेडी आपण करंट गेन आणखी व्होल्टेज गेन पाहिलेला आहे. आता पॉवर गेन जे आहे हा पॉवर गेन ए पी इक्वल टू बीटा ए सी इंटू ए व्ही. ए व्ही हा व्होल्टेज गेन आहे, बीटा ए सी हा करंट गेन आहे आणि हा पॉवर गेन आहे. पॉवर आपण करंट इंटू व्होल्टेज असं मल्टिप्लाय करतो, त्यामुळे पॉवर गेन जे ए पी बीटा ए सी इंटू ए व्ही येतं. अ ट्रान्झिस्टर कॅन बी यूज्ड टू गेन पॉवर बिकॉज बीटा ए सी इज ऑलवेज ग्रेटर दॅन वन. आपण पॉवर गेन कधी मिळू शकतो आपल्याला, तर बीटा ए सी जे पॉवर हा ग्रेटर दॅन वन असेल तर आपल्याला आउटपुटला जास्त पॉवर मिळते, इनपुटपेक्षा आउटपुटला करंट जास्त मिळतो, हा करंट गेन आहे. आता आपण हे ॲनिमेशन सहाय्यानं इथं याचा स्टडी करायचा आहे, ट्रान्झिस्टरचा वर्किंगचा, ट्रान्झिस्टर ॲज ॲम्प्लिफायरचा. आपण स्मॉल सिग्नल ह्याला अप्लाय केल्यानंतर लार्ज अमाऊंट ऑफ सिग्नल कसं यामध्ये कन्व्हर्शन होत असतं ते आपण इथं पाहायचं आहे. त्यासाठी बघा इथं आपण हा स्मॉल सिग्नल इथं इनपुटला बेस करंटला फीड केलेला आहे. हा फीड केल्यानंतर आउटपुटला आपल्याला इथं मॅक्झिमम साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो, कारण बेस करंट स्मॉल अमाऊंटमध्ये चेंज झाल्यानंतर कलेक्टर करंट हा लार्ज अमाऊंटमध्ये चेंज होतो आणि इन्व्हर्टेड असतो, आउट ऑफ फेज असतो. म्हणजे बघा इथं ही निगेटिव्ह सायकल ज्यावेळी इथं ह्या सिग्नलला जाते त्यावेळी इथं ही पॉझिटिव्ह सायकल आलेली आहे. ही आपण निगेटिव्ह सायकल ज्यावेळी इनपुटला इथं देतो त्यावेळी ही आउटपुटला पॉझिटिव्ह सायकल येते आणि इथं स्मॉल सिग्नल आपण कनेक्ट केल्यानंतर इथं लार्ज सिग्नल इथं बाहेरला आउटपुटला येत असतो. दिस इज ट्रान्झिस्टर ॲज ॲन ॲम्प्लिफायर. म्हणजे स्मॉल सिग्नल आपण इथं फीड केल्यानंतर यातून बाहेर आउटपुटला लार्ज सिग्नल बाहेर येतो. दिस इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिफायर ॲम्प्लिफिकेशन. नेक्स्ट पॉइंट इज लॉजिक गेट्स. एन इलेक्ट्रॉनिक सर्किट दॅट हँडल्स ओनली अ डिजिटल सिग्नल इज कॉल्ड अ डिजिटल सर्किट. जे इलेक्ट्रॉनिक सर्किट फक्त डिजिटल सिग्नल हँडल करतं त्याला आपण डिजिटल सर्किट असे म्हणतो. द मॅथमॅटिकल स्टेटमेंट दॅट प्रोव्हाइड्स द रिलेशनशिप बिटवीन द इनपुट अँड द आउटपुट ऑफ अ लॉजिक गेट इज कॉल्ड अ बुलियन एक्सप्रेशन. जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट इनपुट आणि आउटपुटचं रिलेशन जे रिलेट करतं त्याला बुलियन एक्सप्रेशन म्हणायचं. आता आपण वेगवेगळे लॉजिक गेट्स पाहणार आहोत, त्यामध्ये फर्स्ट आहे नॉट गेट. नाऊ दिस इज ट्रूथ टेबल अँड सिम्बॉल ऑफ दिस नॉट गेट. दिस इज ट्रूथ टेबल अँड दिस इज सिम्बॉल. हा सिम्बॉल आहे नॉट गेटचा, इनपुट आणि आउटपुट आहे. इट हॅज वन इनपुट अँड वन आउटपुट. हे आपण जे सिग्नलला फीड करतो ती इनपुट साईड म्हणायची, ह्याला एकच इनपुट आहे आणि बाहेर जिथून सिग्नल बाहेर येतो त्याला आउटपुट म्हणायचं, हे एकच आउटपुट आहे. वन इनपुट वन आउटपुट असतं यामध्ये. इट प्रोड्युसेस हाय आउटपुट ऑर आउटपुट वन इफ द इनपुट इज झिरो. तर ह्याला आपण इनपुटला झिरो इनपुट दिल्यानंतर हे आउटपुटला हाय आउटपुट दॅट इज वन देतं. इथं म्हणजे इनपुटला आपण झिरो इनपुट दिलं तर आउटपुटला वन येतं, म्हणजे आउटपुटला आपण लो असेल इनपुट लो असेल तर आउटपुट हाय असतं. तर इनपुटमध्ये पॉसिबिलिटीज बघा इथं आहेत आणि हा आउटपुटच्या पॉसिबिलिटीज आहेत. वेन द इनपुट इज हाय ऑर वन इट्स आउटपुट इज लो ऑर झिरो. ज्यावेळी आपण इनपुट ह्याला वन देऊ किंवा हाय देऊ त्याला आउटपुट लो असतं झिरो असतं. लो म्हणजे झिरो आणि हाय म्हणजे वन, हे लॉजिक आहेत. मग त्यामध्ये इनपुट जे एक्स मानलं आपण त्याला, इनपुटच्या पॉसिबिलिटीज आहेत. एकतर इनपुट लो असणार म्हणजे झिरो असणार किंवा हाय असणार म्हणजे वन असणार. मग इनपुट ज्यावेळी लो असेल त्याला आउटपुट हाय असतं, म्हणजे इनपुट ज्यावेळी झिरो असेल त्याला आउटपुट वन असतं आणि इनपुट ज्यावेळी वन असेल त्यावेळी आउटपुट झिरो असतं. म्हणजे इनपुट ज्यावेळी हाय असेल त्यावेळी आउटपुट लो असतं. हे नॉट गेट आहे कारण इथं दॅट इज द इट प्रोड्युसेस अ निगेटेड व्हर्जन ऑफ द इनपुट ॲट इट्स आउटपुट. निगेटेड व्हर्जन म्हणजे काय, झिरोचं वन किंवा वनचं झिरो किंवा लोचं हाय किंवा हायचं लो हे निगेशन केलं असतं, म्हणून याला निगेटेड व्हर्जन म्हणलेलं आहे. दिस इज व्हाय इट इज ऑल्सो नोन ॲज इन्व्हर्टर. इन्व्हर्टर म्हणजे हे इन्व्हर्ट करतात, झिरोचं वन वनचं झिरो इन्व्हर्ट केलं असतं म्हणून याला इन्व्हर्टर म्हणतात. अँड द बुलियन इक्वेशन ऑफ नॉट गेट इज वाय इक्वल टू एक्स बार. तर हे जे वाय आउटपुट आहे एक्स इनपुट आहे, हे इनपुटचं बार, बार म्हणजे झिरोचा वन आणि वनचं झिरो हे चेंज होत असतं, याला वाय इक्वल टू एक्स बार. दिस इज बुलियन एक्सप्रेशन किंवा बुलियन इक्वेशन म्हणायचं ला ह्या नॉट गेटचं. नेक्स्ट वन इज ऑर गेट. Now consider this OR gate symbol and truth table. Here an OR gate has two or more inputs and one output. It is also called logical addition. Tar OR gate la don kiwa don pekshe jast input astat ani ekach output asto, yala logical addition ase mhantat. The output y is 1 or high when either input
म्हणजे ह्या दोन्हीपैकी एखादं इनपुट जरी हाय असेल म्हणजे वन असेल तर आउटपुट मात्र वन येतं, हाय येतं. ए ऑर इनपुट बी ऑर बोथ आर वन, दॅट इज इफ एनी वन ऑफ द इनपुट इज हाय ऑर बोथ इनपुट्स आर हाय द आउटपुट इज वन ऑर हाय. तर ह्या दोन्हीपैकी एखादं इनपुट जरी हाय असेल किंवा वन असेल, किंवा दोन्ही पण इनपुट हाय असतील किंवा वन असतील, तर आउटपुट मात्र हाय किंवा वन असतं. हाय म्हणजेच वन. द बुलियन एक्सप्रेशन फॉर अन ऑर गेट इज वाय इक्वल टू ए प्लस बी. याचं बुलियन एक्सप्रेशन जे आहे वाय इक्वल टू ए प्लस बी आहे. आपण ही दोन इनपुटचं हे ऑर गेटचं सिम्बॉल आहे. ए बी हे दोन इनपुट आहेत आणि हे वाय हे आउटपुट आहे. वाय इक्वल टू ए बी हे बुलियन एक्सप्रेशन आहे. त्याच्यामध्ये इनपुट जे आहेत ए एन बी हे ए इनपुट आणि बी इनपुट आहे. झिरो जे आहे हे लो असतं आणि वन हे हाय असतं. त्यामुळे इनपुट जे आहेत हे इनपुटच्या पॉसिबिलिटी जे आहेत, बघा दोन्ही इनपुट झिरो असू शकतात किंवा पहिलं इनपुट वन आहे दुसरं झिरो असू शकतं, किंवा नेक्स्ट पहिलं झिरो आहे दुसरं वन असू शकतं, किंवा दोन्ही पण वन असू शकतात. तर ह्या केसमध्ये आउटपुट कसं चेंज होतं आपण हे पाहायचं आहे. यामध्ये समजा सुरुवातीला दोन्ही झिरो आहेत, तर हे दोन्ही झिरो असतील तर आपण ए पण झिरो आहे बी पण झिरो आहे, झिरो प्लस झिरो हे वाय इक्वल टू झिरो आहे, तर हे आउटपुट झिरो आलं आहे. पहा समजा पहिलं हे ए इनपुट वन आहे बी झिरो आहे, आपण एची व्हॅल्यू वन टाकली बी झिरो टाकली, वन प्लस झिरो वन येतं, त्यामुळे वाय इक्वल टू वन आलं इथं आलं. नेक्स्ट ए झिरो आहे बी वन आहे, त्यामुळे ए झिरो आणि बी वन टाकलं, ए झिरो प्लस वन हे वन आलं, हे आउटपुट वाय इक्वल टू वन आलं. पण नेक्स्ट इनपुट ए पण वन आहे बी पण वन आहे, तर आपण ए पण वन आहे बी पण वन आहे, ए प्लस बी जे वन प्लस वन हे इथं टू न येता वाय इक्वल टू वनच येतं, कारण हे बुलियन एक्सप्रेशन आहे, मॅथमॅटिक एक्सप्रेशन नाही आहे. कारण हे असं लॉजिक असतं, लो 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 येतं, हे हाय लो हाय येतं, त्यानंतर लो हाय हाय येतं आणि हाय 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 येतं. इथं टू टाईम्स हाय असं येत नाही इथं, कारण हे लॉजिक आहे. त्यामुळे इथं ऑन असेल तर इथं ऑन असतं, डबल द ऑन असं नसतं येतं इथं. त्यामुळे इथं हे वन येतं. दिस इज ट्रूथ टेबल फॉर ऑर गेट अँड दिस इज लॉजिकल सिम्बॉल फॉर ऑर गेट. ऑर गेटचा हा लॉजिकल सिम्बॉल आहे. Next one is AND gate. Now consider this logical symbol and truth table of this AND gate. An AND gate has two or more inputs and one input. तर ह्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त इनपुट असू शकतात, आणखीन आउटपुट मात्र एकच असतं. द अँड ऑपरेशन रिप्रेझेंट्स अ लॉजिकल मल्टिप्लिकेशन. तर हे अँड ऑपरेशन म्हणजेच लॉजिकल मल्टिप्लिकेशन असते. द आउटपुट ऑफ वाय AND gate is higher or 1 only when input A and input B are both 1 or both high simultaneously. दोन्ही इनपुट ज्यावेळी हाय असतील किंवा दोन्ही इनपुट ज्यावेळी 1 असतील, त्याच वेळी आउटपुट हे 1 येतं, अदर केसमध्ये हे आउटपुट लो किंवा झिरो येत असतं. द बुलियन एक्सप्रेशन फॉर अँड अँड गेट इज वाय इक्वल टू ए इन टू बी. याच्यासाठी बुलियन एक्सप्रेशन जे आहे वाय इक्वल टू ए इन बी आहे. हे दोन इनपुटचा लॉजिकल गेट अँड गेट जे ह्याचं लॉजिकल सिम्बॉल आहे. अँड गेटचं टू इनपुट अँड गेट जे ह्याचं सिम्बॉल आहे. ए एंड बी हे इनपुट आहेत, वाय हे आउटपुट आहे. वाय इक्वल टू ए इन टू बी हे लॉजिकल एक्सप्रेशन आहे. मग ह्यामध्ये इनपुट जे आहेत हे दोन्ही इनपुट ए आणि इनपुट बी ह्यांच्या पॉसिबिलिटीज आपण जर विचारात घेतल्या, तर दोन्ही इनपुट झिरो असू शकतात, किंवा एक झिरो दुसरं वन आहे, किंवा दुसरं हे वन आहे झिरो आहे, किंवा दोन्ही वन आहेत, हे पॉसिबिलिटीज आहेत. यापेक्षा वेगळ्या पॉसिबिलिटी नसतात. समजा सुरुवातीला दोन्ही इनपुट आपण जर झिरो असे मानलं ए एंड बी, तरी तर झिरो ए आणि बी पण झिरो आहे, झिरो इंटू झिरो वाय झिरो येतं, हे वाय झिरो आलेलं आहे. नेक्स्ट ए झिरो आहे बी वन आहे, ए झिरो आहे बी वन आहे, झिरो इंटू वन हे झिरो येतं, वाय झिरो आलेलं आहे. नेक्स्ट ए वन आहे बी झिरो आहे, वन इंटू झिरो वाय हे झिरो आलेलं आहे, वाय झिरो आलेलं आहे. ए वन आहे बी वन आहे, ए वन आहे बी वन आहे, वन इंटू वन हे वाय इक्वल वन येतं, इथं वन आलेलं आहे. हे दिस इज अबाउट अँड गेट. Next one is NAND gate. Now consider this truth table and logical symbol. The NAND gate jay, NAND gate manje. The NAND gate is formed by connecting the output of NOT gate to the input of AND gate. Tar NOT gate cha output he AND gate cha input la dya, kiwa AND gate cha output he NOT gate la dile tari chalta. Tyamule AND gate followed by NOT gate. AND gate cha pud apan NOT gate jodla, किंवा नॉट गेटच्या पुढे अँड गेट जोडलं तरी चालतं. द आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज एक्झॅक्टली अपोजिट दॅट ऑफ एन अँड गेट. आता नॅन्ड गेटचं आउटपुट जे आहे हे अँड गेटच्या एक्झॅक्टली अपोजिट असतं, उलट असतं. इफ द इनपुट ए अँड बी आर बोथ हाय ऑर वन, द आउटपुट वाय इज निगेशन, दॅट इज द आउटपुट इज लो.
0. ज्यावेळी दोन्ही इनपुट हाय असतात, 1 असतात, त्यावेळी आउटपुट 0 येतं. अदर केसमध्ये 1 येत असतं. द गेट डिराइव्ज इट्स नेम फ्रॉम दिस नॉट अँड बिहेवियर. नॉट अँड म्हणजे अँडचं नॉट बिहेवियर होतं, त्यामुळं बुलियन एक्सप्रेशन फॉर नॅन्ड गेट इज वाय इक्वल टू ए इंटू बी बार. म्हणजे याचं निगेशन करायचं, ए इंटू बी मल्टिप्लिकेशनचं. हे लॉजिकल सिम्बॉल आहे नॅन्ड गेटचं. बघा, हे अँड गेट आहे, सेम दोन इनपुट आहेत ए एन बी, आणि आउटपुट जे आहे इथं फक्त हे बबल दाखवायचं. हे बबल म्हणजेच नॅन्ड गेट असतं. हे बबल जर आपण काढला तर हे अँड गेट होतं. बघ, फक्त इथे हे बबल ॲड केल्यानंतर हे नॅन्ड गेट होतं. त्यामुळं ए इंटू बीच्या वरती बार द्यायचं आहे. मग इनपुट ए आणि इनपुट बी आहे, दोनच इनपुट आहे त्यामध्ये. मग ह्या इनपुटच्या पॉसिबिलिटी ज्या आहेत, ह्या पॉसिबिलिटी 0 0 किंवा 0 1, 1 0 आणि 1 1 आहेत. ज्यावेळी दोन्ही इनपुट ज्यावेळी 0 0 असतील, बघा 0 0 हे 0 0च्या वेळी याचं आउटपुट जे अँड गेटचं 0 येतं, त्याचं निगेशन म्हणजे 1 आलेलं आहे. 0 1 म्हणजे जे इथं आपण पाहू, बघा 0 इंटू 0, बघा ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये 0 इंटू 0 आन्सर 0 येतं, आणि 0चा बार 1 येतो, इथं 1 आलेला आहे. ए 0 आहे, बी 1 आहे, ए 0 आहे, बी 1 आहे, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आन्सर 0 येतं. ह्या 0चा बार म्हणजे 1 येतं. नेक्स्ट 1 0, ए 1 आहे, बी 0 आहे, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 इंटू 0 आन्सर 0 येईल, आणि 0चा बार म्हणजे 1 आलेला आहे. नेक्स्ट 1 इंटू 1, ए आणि बी दोन्ही पण 1 आहेत, ए 1 आहे, बी 1 आहे, 1 इंटू 1 आन्सर 1 येतं, आणि ह्या 1चा बार म्हणजे 0 येतं. दिस इज ट्रूथ टेबल ऑफ दिस नॅन्ड गेट, अँड दिस इज लॉजिकल सिम्बॉल ऑफ नॅन्ड गेट. नेक्स्ट वन इज नॉर गेट. आता हे नॉर गेट जे आहे, याचा हा लॉजिकल सिम्बॉल आणखीन ट्रूथ टेबल आहे. द नॉर गेट इज फॉर्म्ड बाय कनेक्टिंग द आउटपुट ऑफ नॉट गेट टू द इनपुट ऑफ ऑर गेट. नॉर गेटचं आउटपुट आपण ऑर गेटला जोडलं, किंवा ऑर गेटचं आउटपुट आपण नॉर गेटला जोडलं तरी चालतं. त्यामुळे हे ऑर आहे, त्या पुढे नॉट आहे, म्हणून आपण नॉर म्हणायचं. ऑर गेटच्या समोर आपण नॉट गेट जोडले, किंवा पाठीमध्ये जोडले, पुढे जोडा मागे जोडा चालतं, सेम येतं आन्सर. हे नॉर गेट आहे. द आउटपुट ऑफ नॉर गेट इज एक्झॅक्टली अपोजिट टू दॅट ऑफ द ऑर गेट. ऑर गेटच्या उलटी ह्याची आउटपुट येतात. द आउटपुट ऑफ वाय ऑफ नॉर गेट इज हाय ऑर 1 ओनली वेन बोथ द इनपुट्स आर लो 0. ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 असतात, त्याचवेळी ह्याचं आउटपुट 1 असतं. अदर केसमध्ये हे 0 असतं. द बुलियन एक्सप्रेशन फॉर नॉर गेट इज वाय इक्वल टू ए प्लस बी बार. बुलियन एक्सप्रेशन जे वाय इक्वल टू ए प्लस बी बार आहे. हा लॉजिकल सिम्बॉल आहे. पहा, ऑरचा लॉजिकल सिम्बॉल आणि नॉरच्या लॉजिकल सिम्बॉलमध्ये फरक इतकाच आहे की इथं फक्त हा बबल दाखवायचा. हा बबल असेल तर हे नॉर असतं, बबल नसेल तर हे ऑर असतं. ए आणि बी हे दोन इनपुट आहेत, वाय हे आउटपुट आहे, आणि आन्सर जे आहे बुलियन एक्सप्रेशन ए प्लस बी बार आहे. त्यामुळे बघा, आपण दोन्ही इनपुट जे आहेत ए आणि बी ह्यांच्या पॉसिबिलिटी जे आहेत, एकतर 0 0 असणार आहे, 0 1 असेल, किंवा 1 0 किंवा 1 1 असतील. तर दोन्ही इनपुट जर आपण 0 घेतली, ए बी 0 घेतली, तर हे ए पण 0 आहे, बी पण 0 आहे, 0 प्लस 0 0 येतं आन्सर. त्याचं निगेशन केल्यानंतर बार घेतल्यानंतर 1 येतं. नेक्स्ट आहे 0 1, ए 0 आहे, बी 1 आहे, 0 प्लस 1, 1 1 आन्सर येतं, आणि ह्या 1चा बार म्हणजे 0 येतं. नेक्स्ट ए 1 आहे, बी 0 आहे, ए 1 आहे, बी 0 आहे, 1 प्लस 0, 1 येतं, आणि ह्याचा ए निगेशन घेतल्यानंतर बार घेतल्यानंतर 1चं 0 येतं. ए बी आहे, ए 1 आहे, बी 1 आहे, ए 1 आहे, बी 1 आहे, 1 प्लस 1, याचं लॉजिकली एक्सप्रेशन जे 1 येतं आन्सर, आणि हे 1चा बार 0 येतं. हे असं लॉजिकल सिम्बॉल अँड दिस ट्रूथ टेबल फॉर नॉर गेट. नेक्स्ट वन इज एक्सक्लुसिव्ह ऑर, किंवा त्यालाच एक्झॉर गेट म्हणायचं. नाउ हियर दिस इज सिम्बॉल, लॉजिकल सिम्बॉल अँड ट्रूथ टेबल ऑफ दिस एक्सक्लुसिव्ह ऑर किंवा एक्झॉर गेट. द आउटपुट ऑफ एक्सक्लुसिव्ह ऑर गेट गोज हाय ओनली व्हेन इट्स टू इनपुट टर्मिनल्स आर ॲट डिफरंट लॉजिक लेवल्स विथ रिस्पेक्ट टू इच अदर. तर याचं जे आउटपुट आहे हाय कधी असतं, तर हे डिफरंट लॉजिकल लेवल जे आहे, डिफरंट लॉजिकल लेवल म्हणजे 1 0 दुसरा ऑन पाहिजे, किंवा 1 हे ऑन आणि दुसरं 0 पाहिजे, हाय किंवा लो असं पाहिजे. दोन्ही हाय किंवा दोन्ही लो नको आहेत. एक असं डिफरंट इनपुट असेल, त्याचवेळी याचं आउटपुट हाय येतं, 1 येतं. नाहीतर दोन्ही इनपुट 0 किंवा दोन्ही इनपुट 1 असेल, त्यावेळी याचं आउटपुट 0 येत असतं एक्सक्लुसिव्ह ऑर गेटचं. इन ऑड नंबर ऑफ हाय ऑर 1, ऑड नंबरला 1 येतं, ॲट इट्स इनपुट गिव्ज हाय ऑर 1 ॲट आउटपुट. ऑड नंबरला हे इनपुट असेल तर आउटपुट हे 1 असतं किंवा हाय असतं. दीज टू इनपुट्स कॅन बी ॲट हाय लेवल, ॲट लो लेवल, गिविंग अस बोलिंग एक्सप्रेशन. आता दोन्ही
लो असतील किंवा दोन्ही हाय असतील तेवढे हे झिरो येत असतं. ह्याचं एक्सप्रेशन जे आहे हे सी इक्वल टू ए एक्सक्लुसिवली बी किंवा ए बार बी प्लस ए बी बार असं येतं आहे. हे त्यामध्ये हे बघा एक्सक्लुसिव्ह ऑर गेटचा सिम्बॉल आहे. हे ऑर गेट आहे फक्त ह्यामध्ये अशी लाईन येते इकडं बघा. ह्या तिन्हीमध्ये फरक आहे. टू इनपुटचं हे ऑर गेट आहे एक्सक्लुसिव्ह ऑर एक्झॉर गेट म्हणायचं बघा. तर यामध्ये आउटपुट जे आहे एकच आहे. हे फक्त लाईन एक्स्ट्रा येते. इथे बबल असेल तर तो नॉर गेट असतो. बबल नसेल तर फक्त ऑर आणि ही लाईन असेल तर एक्स लाईन आणि हे जे सिम्बॉल आहे यामध्ये एक्झॉर गेट आहे एक्सक्लुसिव्ह ऑर गेट आहे. नाहीचं बोलणे एक्सप्रेशन असं आहे. तर आपण ए बी जे इनपुट आहे हे आपण परत हे जे पॉसिबिलिटीज पाहूया. 0 0 असतील किंवा 1 0 असेल किंवा 0 1 असेल किंवा 1 1 असेल तर बघा ए बी 0 0 असेल. 0 0 असेल तर बघा ए बी हे 0 0 आहे. हे 0चा बार 1 येतो आणि 0 हे 0 येईल. त्यानंतर हे 0 आहे 0 आहे 0चा बार 1 येईल आणि 1 × 0 म्हणजे 0 म्हणजे 2 0 प्लस 0 हे 0 आलं येतं आन्सर. नेक्स्ट 1 0 आता हे 1 0 हे 1 म्हणजे आता बार केल्यानंतर 0 आलं. 0 × 0 हे 0 आलं आणि हे 1 आहे हे 0 आहे. त्यामुळे 0चा बार 1 होईल 1 × 1 1 1 + 0 1 येईल. हे आन्सर 1 आलेलं आहे. नेक्स्ट 0 1 किंवा 0 1 हे 0 हे 1 आहे. बी 1 असेल ए 0 आहे. 0चा बार 1 होईल 1 × 1 1 आला आन्सर. याचा हे 0 आहे हे 1 आहे. तर 1 हे 0 0 होईल आणि आन्सर 0 होईल. म्हणजे 0 1 + 0 1 येईल हे 1 आला आन्सर. दोन्ही 1 असतील बा हे 1 असेल हे 1 असेल तर ह्या 1चा 0 झाला. 0 × 1 0 आलं. हे 1 असेल हे 1 असेल पण ह्या 1चा 0 झाला नाही कारण बारमुळं. त्यामुळे हे 0 येतं. 0 + 0 हे 0 आलं. तर हे ट्रूथ टेबल आहे एक्सऑर गेटचा एक्सक्लुसिव्ह ऑर गेटचा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड फॉर अदर व्हिडिओज सी डिस्क्रिप्शन बॉक्स ऑफ दिस व्हिडिओ. अँड डोंट फॉरगेट टू subscribe, like and share.